आजच्या या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये भारतामधील 80 ते 90% तरुण वर्ग आज स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. कारण भारत या देशामध्ये सरकारी नोकरीची क्रेज जरा जास्तच आहे. आणि असू पण का नाही, कारण जर सरकारी नोकरी मिळाली तर आयुष्य एकदम सुखात आहे. त्याचं कारण असं की सरकारी नोकरीवर तुमची निवड झाल्यावर तुम्हाला पुढची 30 ते 40 वर्ष पगाराचं टेन्शन नाही. तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी येणार. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मॅरेज, म्हणजेच लग्न. कारण काही तरुण लग्न व्हावं म्हणून देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. असो ते कारण काही का असे ना, पण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर ती क्रॅक करण्याचा मास्टर प्लॅन देखील तुमच्याकडे हवा आहे. आणि जरी मास्टर प्लॅन तुमच्याकडे नसेल तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम भारतातील स्पर्धा परीक्षेमध्ये टॉप मध्ये आहे बघा UPSC, SSC, SSC CGL, MPSC, MPSC कंबाइंड आणि बाकीच्या सर्व स्टेट एक्झाम. पण ज्या एक्झामची मी आता नावं घेतली त्या देण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे डिग्री. डिग्री म्हणजेच बघा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. पण मी तुम्हाला सांगू का, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचं खरं वय आहे बघा 18 ते 25 वर्ष. कारण या वयामध्ये तुमच्यामध्ये तो जोश असतो की तुम्ही काहीही करू शकता. पण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मागच राहतात. चला तर मी तुम्हाला काही टिप्स सांगतो ज्या फॉलो केल्याने तुम्ही नक्कीच पुढे जाल. टिप क्रमांक 1, ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्यावेळेस बघा तुमचं रोजचं शेड्यूल बनवा आणि ते फॉलो करा. रोजचं शेड्यूल म्हणजे काय बघा, तुमच्या दिवसाचं एकदम सुनियोजित वेळापत्रक तुमच्याकडे पाहिजे. सगळ्यात इफेक्टिव्ह हेच आहे की एक सुनियोजित वेळापत्रक तयार करा आणि तुमच्या दिवसाच्या प्रत्येक तासाची योजना करा. प्रत्येक विषयासाठी किती तास वेळ द्यायचा याचं योग्य नियोजन करा. आणि किती डिस्ट्रॅक्शन आले तरी दिवसाचा जो कोटा तुम्ही ठरवला तो पूर्ण करायला विसरू नका. त्यासाठी तुमच्या दिवसाचे वेळापत्रक करून एका अशा ठिकाणी भिंतीवर चिकटवा जेणेकरून तुम्हाला ते दिसेल आणि तुम्हाला आठवण होत राहील आज आपल्याला हे पूर्ण करायचंय. टिप क्रमांक 2, तुमच्या अभ्यासक्रमाची एक ठराविक जागा सेट करा. मग तो छोटासा डेस्क असो किंवा मोठी रूम, पण जे काही तुम्ही निवडाल त्या ठिकाणी वातावरण एकदम शांत पाहिजे. अभ्यास करताना डोक्यामध्ये इतर कुठलेही विचार नको आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात ते ठिकाण अगदी स्वच्छ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आल्हाददायक वाटेल. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसणार आहात त्यावेळेस तुमचा जो मोबाईल आहे तो स्विच ऑफ करून इतर दुसऱ्या कोणत्या तरी रूममध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन येणार नाही. टिप क्रमांक 3 म्हणजेच रिव्हिजन. म्हणजे जो काही तुम्ही अभ्यास करणार आहात त्याची वारंवार आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन करीत राहा किंवा रात्री झोपताना देखील त्याची रिव्हिजन करीत राहा जेणेकरून जे काही तुम्ही वाचणार आहात ते तुमच्या लक्षातून अगदी कायमचं कधीतरी जाणार नाही. ओके, त्यानंतर टिप क्रमांक 4 काय सांगते बघा, तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा. जी माहिती तुम्ही वाचत आहात ती चांगल्या प्रकारे समजून घेऊन नोट्स तयार करा जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही वाचत आहात त्या समजण्यासाठी मदत होईल. टिप क्रमांक 5, प्रत्येक 1 तासानंतर 5 ते 10 मिनिटे ब्रेक घ्या जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल. ब्रेक घेतल्याने मेंदूला तेवढ्या वेळ विश्रांती मिळते आणि यामुळे जे काही तुम्ही वाचलं आहे किंवा वाचत आहात ते देखील जास्त वेळ लक्षात राहण्यासाठी मदत करते. टिप क्रमांक 6 काय सांगते बघा, टेस्ट युअर नॉलेज. म्हणजे तुमच्या ज्ञानाची चाचणी घ्या. तुमच्या ज्ञानाची चाचणी म्हणजे काय, ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास केला आहे किंवा करत आहात त्या विषयावरील काही सराव प्रश्न घ्या आणि चेक करा की तुम्हाला त्याची कितीपत उत्तरे येतात. याने काय होईल बघा, तुम्हाला तुमच्या ब्रेनची पॉवर समजेल की तुमच्या लक्षामध्ये किती गोष्टी राहतात. आणि लक्षात ठेवा, जास्तीत जास्त सर्व प्रश्न का सोडवा जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवण्यामध्ये अडचण येणार नाही. टिप क्रमांक 7 एकदम इम्पॉर्टंट आहे. टिप क्रमांक 7 सांगते, रोजच्या अभ्यासाचे गोल सेट करा. कारण स्पर्धा परीक्षेला पात्र होणे ही काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. म्हणून रोजचे ध्येय किंवा रोजचे जे गोल तुमचे असतील ते सेट करा की किती वेळ अभ्यास करायचा आहे, किती वेळ कोणत्या विषयाला द्यायचा आहे. आणि ते सेट केलेला जो गोल आहे तो दिवसाचा पूर्ण झाल्याशिवाय झोपायला जाऊ नका. क्रमांक 8, ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाणार आहात त्यापूर्वी जे काही तुम्ही वाचलं आहे ते एकदा 15 ते 20 मिनिटांमध्ये रिवाईज करा जेणेकरून पुन्हा ते तुमच्या डोक्यातून कधी जाणार नाही. टिप क्रमांक 9 एकदमच इम्पॉर्टंट आहे बघा, डिस्कशन. कारण की डिस्कशन केल्याने कोणतीही गोष्ट अगदी सहज लक्षात राहते. मग जे कोणी तुमचे मित्र असतील किंवा तुमच्या सोबत असतील प्रत्येक आठवड्याला झालेल्या अभ्यासाच्या टॉपिक्सवर त्यांच्याशी चर्चा करा जेणेकरून तुमचं नॉलेज वाढण्यासाठी मदत मिळेल. आणि लास्टची टिप काय सांगते बघा, आस्क फॉर हेल्प. म्हणजे मदतीसाठी विचारा. शेवटी जर तुम्ही कुठे अडकलेच आणि अडकले असालच आणि तुम्हाला कोणत्या तरी टॉपिकमध्ये अडचण येत असेल तर तुमच्या शिक्षकांना किंवा तुमच्या मार्गदर्शकांना विचारा किंवा तुमच्या मित्रांना विचारा. आणि याबाबत अगदी संकोच करू नका जेणेकरून तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होण्यासाठी मदत होईल. चला तर बघा, या टिप्स नक्कीच तुम्हाला समजल्या असतील.
आणि जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर नक्कीच या टिप्स फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल. धन्यवाद.